पराग, अब्स्ट्रॅक्ट पेंटिंग हे तसं सगळेजण पाहतात, समजतं किती, या बाबतीत मला थोडी शंका आहे, कारण त्याच्यामध्ये जे पारंगत असतात त्यांना अधिक नीट कळत असेल. तुमचं पेंटिंग हे रिअलिस्टिक पेंटिंग आहेत, काय फरक आहे दोन्हीमध्ये? ऍक्च्युली हे जे आपण कॅटेगरी करतो की ऍबस्ट्रॅक्ट एक रिअलिस्टिक, हे थोडस असं होतं की आपण एखाद्या चित्राला ऍबस्ट्रॅक्ट आणि रिअलिस्टिक न म्हणता, मला असं वाटतं की अमूर्त हा दृष्टिकोन असतो. तो दृष्टिकोन ज्याच्याकडे आहे त्याला सगळंच अमूर्त आहे होत. म्हणजे आपलं सगळं ज्ञान त्या बाजूला ठेवून, म्हणजे पूर्वसंचित जे आपल्या मेमरीत सगळं भरलेलं आहे ते बाजूला ठेवून अगदी निरागसपणे बघणं, पहिल्यांदाच आपण बघतोय असं, त्या पद्धतीने आपण ज्यावेळेला बघायला लागतो त्यावेळेस सगळंच आपल्याला अमूर्त वाटायला लागतं. तर माझं चित्र माझ्यासाठी अमूर्तच आहे. तुम्हाला दिसताना कदाचित त्याच्यात कोंबडी दिसेल, एखादी पोर्ट्रेट दिसेल, पण माझ्यासाठी ते अमूर्तच असतं. पण आता जे ऍबस्ट्रॅक्ट आणि रिअलिस्टिक जी आपण कॅटेगरी केली त्याच्यात फक्त एवढंच असतं की काही अनोळखी आकारांचं पूर्ण चित्र असलं की त्याला ऍबस्ट्रॅक्ट बोललं जातं, आणि जिथे तुम्हाला आकार ओळखीचे वाटतात त्याला आपण रिअलिस्टिक चित्र म्हणतो. पण सर्वसामान्य जेव्हा एखाद्या एक्झिबिशनला जातात ना, तेव्हा बऱ्याचदा आपण बघतो की रेंगाळणं होतं आणि ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग बघत असतात, पण अगदी सर्वसामान्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना कळत नाही की हे पेंटिंग काय आहे, यातलं नेमकं काय पाहायचंय. ओके, ऍक्च्युली चित्र कुठलं आहे, चित्रच काय, संगीत असेल, मी असं म्हणेन की त्यात कळण्यासारखं काही नसतं, काहीतरी अनुभवण्यासारखं नक्की असतं. म्हणजे आपण जिथे बुद्धीचा जो वापर सुरू करतो ना चित्र पाहिल्यानंतर की हे नक्की काय आहे, कशा संबंधात आहे, तर ही चुकीची पद्धत आहे चित्र बघण्याची. जसं एखादं आपण झाकीर हुसेन जसे तबला वाजवत आहेत किंवा रविशंकरांचा सितारा ऐकतोय आपण, तिथे आपण काही रेकॉग्नाइज करायचा जर प्रयत्न सुरू केला ना तर आपण आनंद गमावून बसू. ते अनुभवणं महत्वाचं आहे त्या क्षणी. तसंच हे रंग आणि आकार अगदी शांतपणे तिथे अनुभवणं, हेच खरं.